नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र रेन अपडेट बघूया। महत्त्वाचे म्हणजे पुणे साताऱ्यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, तर उद्यापासून पाऊस हा परतीच्या वाटेवर लागणार आहे अशी शक्यता IMD नुसार मिळाली आहे। तर बघा, महत्त्वाचे म्हणजे उद्यापासून म्हणजे परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सळो की पळो करून सोडले। या पावसाने अनेकाच्या शेतीचे पिकाचे फळबागाचे घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। मात्र गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून हळूहळू हा आपला मुक्काम संपून परतीच्या पावसाला निघणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। महत्त्वाचे म्हणजे उपसंचालक KS होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर उद्या मात्र पावसाचा हा जोर कमी झालेला दिसणार आहे असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। त्यासोबतच पावसाचा जोर हळूहळू कमी होणार असून 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातून पाऊस काहीसा नाहीसा होणार आहे असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात येत आहे। महाराष्ट्र मान्सून अपडेट, पुढील 2 दिवसात महाराष्ट्रातून पुढील माघार घेण्याची शक्यता, येत्या 48 तासात उत्तरेकडून पाऊस परतीच्या वाटेवर लागणार आहे अशी शक्यता आहे। तर राज्यात काही भागात थंडीची चाहूल लागली असून काही भागात परतीच्या अनिश्चित पावसामुळे उकाडा जाणवत आहे। मुंबईत उकाडा आणि थोडासा गारवा असा खेळ सुरू आहे, मात्र काही दिवसातच पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एक्झिट होऊन छान थंडी पडायला सुरुवात होईल व यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला पडल्याने तितकी चांगली यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला अनुभवता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर हवामान अंदाजानुसार पुण्यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, तर उद्यापासून हा पाऊस परतीच्या वाटेवर लागणार आहे। तर 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून हळूहळू आपला मुक्काम संपून परतीच्या पर्वताला निघणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। हवामान विभागाचे उपसंचालक KS होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। सोबतच त्याचबरोबर उद्या मात्र हा पावसाचा जोर कमी झालेला दिसणार आहे तसे सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, त्यासोबतच पावसाचा जोर हळूहळू कमी होणार आणि 2 ते 3 दिवसात हा पाऊस महाराष्ट्रातून पाऊस नाहीसा होणार आहे असे हे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, सर्वात अगोदर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबून जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।